जिल्ह्यातील तब्बल 4 गावातील लोकांना भगरी पिठाच्या भाकरीतून विषबाधा झाली. जवळपास सगळ्याच गावात विषबाधा झाल्याने विषबाधित रुग्णांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून जागे अभावी काही रुग्णांना पाथरी अंबाजोगाई आणि बीड शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. गुरुवारी एकादशी असल्यानं या दिवशी घरोघरी त्याचा उपवास केला जातो. तालुक्यातील उमरी, छत्र, बोरगाव, कोथरूळ, रोशनपुरी आदी गावात 8 दिवसांपूर्वी एका फिरस्ती भगर विक्रेत्यांकडून गावातील दुकानदारांनी भगर खरेदी केली होती. गुरुवारी एकादशी दिवशी उपवास करणाऱ्यांनी भगर खाल्ल्यानं त्यांना उलट्या, मळमळ असा त्रास होऊ लागला. एकट्या उमरी गावात जवळपास 50 महिला आणि पुरुषांना तर रोशनपुरी, छत्र, बोरगाव, कोथरूळ या गावातील 30 ते 40 जणांना याचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात तसेच एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णांची वाढती संख्या पाहता काहींना जिल्हा रुग्णालयात बीड येथे देखील पाठवण्यात आलं. या घटनेची माहिती कळताच माजलगाव ग्रामीण रुग्णालयात या विषबाधित रुग्णांना अनेकांनी भेटी देखील दिल्या. आणि ज्या गावातले लोक झाले अशी काही पात्र ठिकाणी काही रेफर करण्यात आले जागेची संख्या कमी असल्यामुळे आणि सुद्धा ते कंट्रोल जिल्हा चिकित्सा अधिकारी डॉक्टर थोरात यांना बोललोय किंवा तुम्ही डॉक्टर लोकांची एक टीम कार्यरत करा, जर संख्या वाढत गेली तर यांच्या कंट्रोलमध्ये असायला असणं पाहिजे. आणि काही प्रायव्हेट डॉक्टरला सुद्धा आम्ही या ठिकाणी तहसीलदार प्रशासनाच्या मार्फत विनंती करून प्रायव्हेट डॉक्टरकडे सुद्धा ती पेशंट रेफर करून त्यांना जे काही लागणारे मेडिसिन आहे सरकारी मेडिसिन इथून त्यांना देऊन त्यांची ट्रीटमेंट त्या ठिकाणी करण्याचा आम्ही त्याच्याकडे प्रयत्न चालू आहे. ती संख्या 63 आसपास आहे, अजून वाढण्याची शक्यता ना करता येत नाही, कारण वर्षावर प्रत्येक गावातून पुन्हा यायला येतो. आमच्या गावात झाले, आमच्या गावात झाले. ॲक्च्युली आता इथं आल्याच्या नंतरच जे इथं दवाखान्यात आले ते 63 ते 64 पेशंट जवळपास या ठिकाणी तीन पेशंट ते आंबेजोगाईला वयस्कर असल्यामुळं त्यांचं वय 80-85 वयस्कर असे तीन पेशंट एक काळजी म्हणून त्या ठिकाणी रेफर करण्यात आले. अंदाजे भकरीचं पीठ, भकरीचं आयतं पीठ घेतलं, त्याच्या भाकरी खाल्ल्यामुळे त्यांना सुरुवातीला उलटी, मळमळचा त्रास होत होता. त्यांचे प्राथमिक उपाय म्हणून त्यांनी सरकारी दवाखान्यात माजलगावला धाव घेतली आणि त्यांच्यावर येथील सरकारी दवाखान्यात व्यवस्थित उपचार चालू आहे. तो सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. 15 ते 20 महिला पुरुष दवाखान्यामध्ये सध्या उपचार घेत आहेत. प्रकार त्यांनी भकरीचं पीठ घेतलं, भकरीच्या पिठाच्या भाकरी तयार करून त्या खाण्यात आल्या त्यांच्याकडे घरात. आता खेड्यामध्ये कसं असतं की मॅक्झिमम एकादशीचा उपवास असतोच गावामध्ये, त्यामुळे त्यांच्याकडून जास्तीत जास्त प्रमाणात लोकांनी खरेदी केलं आणि ते खाण्यात आल्यामुळे त्यांना हा उलटी, मळमळचा त्रास एकाला दोनाला तसं 10-15 जण असल्यामुळे लगेच गावातून गाड्या वगैरे करून माजलगावच्या सरकारी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर पण उपचार चालू आहे.